हॅलो फ्रेंड टुडे स्टार्ट विथ सेवन क्लास सायन्स एक्सरसाइज ऑफ द टॉपिक टेल व द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेसिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग दी सी इन अ फर्स्ट क्वेश्चन फिल इन दी ब्लँक विथ दी राईट वर्ड फ्रॉम दी ब्रॅकेट म्हणजे बरोबर असलेलं लिहून द्या ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला बघा ए द प्रोसेस ऑफ डायजेशन स्टार्ट फ्रॉम दी डॅश डॅश बघा आपली जी डायजेशन डायजेशन सिस्टीम पाहिली त्याच्यामध्ये पचनक्रिया सुरुवात कशापासून सुरू होते हे विचारले कशापासून होते स्टमक की माउथ माऊथपासून स्टार्टिंग होते पाहिले आपण नंतर बघा बी आय लीड्स हॅव डॅश डॅश मसल म्हणजे पापण्यामध्ये डॅश डॅश प्रकारचे स्नायू आहेत व्हॉल्युटरी सी बघा डॅश डॅश इज नॉट फंक्शन ऑफ मस्क्युलर सिस्टीम कुठल्या ऑप्शन दिल्यावर प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल्स परफ्युमिंग मूवमेंट परफॉर्मिंग मुवमेंट झालेलं आहे त्याच्यामुळे नॉट विचारलं आहे नॉट फंक्शनिंग तर कुठला येईल प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल्स हा आपल्या आप म्हणजे ह्याच्यामध्ये झालेलं नाही रक्तपेशी बनवणे पॉ पॉ टॉपिंगमध्येच बरोबर आहे का नंतर डी बघा मसल्स ऑफ दी हर्ट आर डॅश डॅश काय येईल कार्डिएक मसल्स नंतर बघा पुशिंग फॉरवर्ड दी फूड दॅट हॅज बीन चिवड इज द फंक्शन ऑफ दिस डॅश दॅ स्टमक ऑर असोफॅगस काय असोफॅगस म्हणजे कशामध्ये होतं ग्रास नलिकामध्ये ह्या प्रक्रिया होत असतात नंतर बघा सेकंड क्वेश्चन फाईन अ मॅच फॉर मी म्हणजे माझी जोडी कोणती ग्रुप ए आणि ग्रुप बी बघा पहिला काय विचारलाय कार्डिएक मसल कार्डिएक मसल कशाबरोबर येते हृदय स्नायू वी नेवर फील टायर्ड वी नेवर फील टायर्ड ॲज अ बी सेकेंड बघा आर बॉट अबाउट बाय मसल्स चीवी मुवमेंट ऑफ जॉज डी येतं चीवी मुवमेंट ऑफ जॉज नंतर बघा पेप्सिन एन्झाईम ऑफ दी गॅस्ट्रिक ज्यूस ई नंतर बघा क्रॅम्प्स अनकंट्रोल्ड अँड पेनफुल कॉन्ट्रॅक्शन कॉन्स्ट्रक्शन ऑफ मसल्स येत पाचवं बघा स्केलेटल मसल्स राहिलेलं जे काय असेल अलवेज फंक्शन इन पेअर फर्स्ट येत बघा सोपाय काही नाही जर पॉइंट समजलं असेल तर नेक्स्ट बघा हू uh, इज टेलिंग लायतलं कोण खोट बोलत आहे बघा काही ऑर्गन दिलेत आणि स्टेटमेंट त्याचं स्टेटमेंट म्हणजे काय विधान आहे ते, ते बरोबर आहे का चुकीचं आहे असं खोटं बोलते ते विचारले बघा टंग टंग म्हणजे काय जीव त्याच्याबद्दल स्टेटमेंट काय केलंय बघा टंगनं माय टेस्ट बर्ड्स कॅन टेल ओनली अ स्वीट टेस्ट बरोबर आहे का ना? स्टेटमेंट नाही कार त्याने काय म्हणलं आहे टेस्ट पण माझ्या जिबीला फक्त कुठली चव कळते गोड चव कळते पण ॲक्च्युअलीमध्ये सर्व चवी ह्या जिबीला कळत असतात कडू असेल गोड असेल आंबट असेल तुरट असेल त्याच्यामुळे हे स्टेटमेंट काही येईल रॉंग येईल काय येईल उत्तर हे ज इफ कॅन सेन्स ऑफ ऑल डिफरंटेड ते सगळे टेस्ट वेगवेगळ्या टेस्ट वेग करू शकतं कोण जीभ नंतर बघा लिवर आय एम द लार्जेस्ट ग्लँड इन दी बॉडी बरोबर आहे ट्रूथ ट्रूथ येईल आन्सर याचा नेक्स्ट बघा थर्ड लार्ज इन्स्टेन्स टाईम काय म्हणते बघा आय एम सेवन पॉईंट फाईव्ह मीटर लाँग चुकीचं आहे आपण पाहिलेलं आहे बघा इथं लार्ज इन्स्टन्टाईनची किती लांबी सांगितले वन पॉईंट फाईव्ह त्याच्यामुळं तो सुद्धा खोटं बोलतो आहे आणि त्याची लांबी किती आहे वन पॉईंट फाईव्ह मीटर लाँग नंतर बघा ॲपेंडिस अॅपेंग um yup. डिस्कनं काय दिले डायजेशन इन इम्पॉसिबल विदाउट मी माझं डायजेशन आहे ते माझ्याशिवाय कुणालाही शक्य नाही पण बऱ्याचशा ठिकाणी डायजेशनची सिस्टीम होत असते त्याच्यामुळे हे काय होतं खोटं वरते लाईन इट इज डज नॉट परफॉर्म एनी फंक्शन इन ह्युमन बॉडीज नंतर बघा लंग्स लंग्स काय स्टेटमेंट केलं आय प्ले अँड इम्पॉर्टंट रोल ऑफ एक्सक्रिशन माझ्यातून एक्सक्रिशन म्हणजे उत्सर्जन होत असतं हा सुद्धा काय बोलतोय लाय बोलतोय खोटं बोलतोय लेही इट कॅन परफॉर्म फंक्शन ऑफ एक्सक्रेशन बट नॉट इम्पॉर्टंट रोल पण त्याचा इम्पॉर्टंट तो एक्सक्रिशन करतो लंग्स पण इम्पॉर्टंट रोल मग तो करत नाही तर कोण करतो परफॉर्म बाय किडनीचा मेन रोल असतो पुढचा प्रश्न बघा गिव्ह रिजन म्हणजे कारणे सांगा म्हणजे कारणे सांगा म्हणजे पुस्तकातून जे उत्तर आहेत बघा फर्स्ट क्वेश्चन काय विचारलाय फूड बिकम ऍसिडिक इन दी स्टमक म्हणजे जठर म्हणजे पोटाचा जे काय भाग आहे आलेला अन्न आम्लधर्मी होते का होते ते बघा पहिल्यांदा आन्सर बघा कुठं दिलंय बघा द गॅस्ट्रिक ग्लँड ऑफ स्टमक सिक्रिट गॅस्ट्रिक ज्यूस फूड दॅट हॅज इंटर्ड स्टमक इज चूर्ण थ्री कॉम्पोनंट ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस नेमले हायड्रोक्लोरिक ऍसिड पेप्सिन अँड म्युकस आर मिक्सड विथ दी फूड हिअर इट बिकम ऍसिडिक त्याच्यामुळे ते काय होतं ऍसिडिक बनलं जातं तेच लिहिले बघा मी सुद्धा अँसर द गॅस्ट्रिक ग्लॅन्स ऑफ स्टमक सिक्रिट्स गॅस्ट्रिक ज्यूस फूड दॅट एंटर्ड अ स्टमक इज चूर्ण थ्री कॉम्पोन्ट ऑफ गॅस्ट्रिक नेमली हायड्रोक्लोरिक ऍसिड पेप्सिन आणि म्युकियस आर्मी खेळवुद्दी फूड हिअर अँड बिकम ऍसिड ते फूड चूर्ण होतं म्हणजे ज्याचा ज्यूस झाला होता हा जातो शरीरात आणि ह्या ऍसिड मुळे हायड्रोक्लोरिक ऍसिड पेप्सिन आणि म्युकसमुळं ते काय होतं आम्लधर्मी बनतं आणि त्याच्यामध्ये पित्त पित्त बनतं पित्त नंतर बघा दुसरा क्वेश्चन कार्डियक मसल आर सेड टू बी इनव्हॉलुटरी मसल हृदयाचे स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात त्याचं उत्तर बघा इनव्हॉल्युटरी मसल मध्ये आहे बघा दे आर इसेन्शियल ऑफ लाईफ डिपेंड अपॉन अवर उल हे तुमच्यावर डिपेंड करत नाही ते इसेन्शियल लाईफ तेजी चालू असते द मसल्स ऑफ ऑर्गन्स कॅरी आउट दि युनवॉल्युटरी फंक्शन त्याचे अनैच्छिक प्रमाणे कार्य चालू असतं वर्क म्हणलं तरी चालतं किंवा फंक्शन म्हणलं तरी चालतं हेच चाल अँसर येतं आणि तू दे डू नॉट डिपेंड अपॉन विल दे आर इसेन्शियल फॉर लाईफ दे मसल्स ऑफ ऑर्गन विच कॅरी आउट दिल्युटरी फंक्शन अनैच्छिक कार्य चालू असतं नेक्स्ट बघा इन टॉक्झिकेटिंग सबस्टन्स शुड नॉट बी कंझ्युड मादक पदार्थाचे सेवन करू नये आहे ह्याचं पण उत्तर बुकमध्ये बघा इथं दिले का करून एक काय होतं बघा त्याच्यामुळे वी कंज्युम एनी टोबॅको प्रोडक्ट द माउथ फॅरनेक्स एलिमेंटरी कॅनल ऑर अदर ऑर्गन्स ऑफ द डायजेसिव्ह सिस्टीम कॅन नॉट फंक्शन प्रॉपरली म्हणजे हे जे प्रोडक्ट तुम्ही खाल्ले तंबाखू असेल किंवा इतर कोही स्मोकी पदार्थ खाल्ले तर त्याच्यामुळे जे काही शरीरातील अॅलिमेंटरी कॅनल असेल किंवा अदर कुठले इंद्रिय असतील किंवा डायजेशिव्ह सिस्टीम असेल ते काय करत नाही प्रॉपरली व्यवस्थित काम करत नाही हा पहिला मुद्दा झाला तर ती कॅक्युलर प्रॉब्लेम लाईक ओमेटिंग नोसिया और हेडॅक त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होतात ओमेटिंगचे नोसिया आणि हेडॅक चे द टोबॅको पार्टिकल स्टिक ऑफ टीथ गम्स अँड स्किन ऑफ दी माउथ हे नाही दिलं तरी चालता हा पॉईंट बघा नंतर द एक्स ऑफ अँड बिकम इन फ्लेम्ड अँड कंडिशन फर्दर प्रोग्रेस इन टू कॅन्सर लिडिंग टू द डेथ असे पदार्थ खा, खाल्ल्याने सेवन केल्याने फॅरनेक्स आणि इन्स्टेनटाईनचे आजार निर्माण होतात आणि त्याच्यातून कॅन्सर निर्माण होतो प्रोग्रेस होतो त्याची निर्मिती होते आणि त्याच्यामुळे काही कालांतराने काय होते लिडिंग टू डेथ मृत्यू पावतो हे लिहू शकता तुम्ही नंतर बघा यू युअर मसल शुड बी स्ट्रॉंग अँड इफिसिएंट तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण का आहेत हे बघा गेल्याचा आन्सर आहे त्याच्या खाली बघा युअर मसल शुड बी स्ट्राँग अँड इफिसिएंट हे सुद्धा बुक मध्ये आहे फिजिकल हेल्थ इज एक्स्ट्रीम इज पर्सनॅलिटी डेव्हलप व्हेन वु वे, ऑल ऑर्गन सिस्टीम टीम फंक्शन प्रॉपरली वी से, से दॅट आर स्ट्रॉंग अँड इफिशियंट आहे आता जे आन्सर लिहिलं त्या आन्सरच्या वरतीच आहे बघा फिजिकल हेल्थ इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्हेन ऑल ऑफ ऑर्गन सिस्टीम फंक्शन प्रॉपरली वी से दॅट अवर गुड हेल्थ म्हणलं तरी चालेल किंवा त्यांनी प्रश्न जे विचारले ते कम्प्लीट केलं तरी चालते शुड बी स्ट्रॉंग अँड इफिशियंट नंतर क्वेश्चन फाईव्ह बघा अँसर दी फॉलोइंग खाली प्रश्नांची उत्तरे लिहा बघा काय विचारलं पहिला हाऊ मेनी टाईप्स ऑफ मसल आर देअर विच आर टाईप्स ऑफ दोच बघा स्नायूचे मुख्यतः किती प्रकारचे असतात आणि कोणकोणते आहेत हे सुद्धा बुक मध्ये आहे आन्सर बघा शिकवता नाही सांगितलंय देर आर मेनली थ्री टाईप्स वन टू आणि थ्री फर्स्ट इज स्केलेटन मसल किंवा त्याला अजून काय म्हणलं जातं व्हॉल्युटरी इथं ऑर करून व्हॉल्युटरी मसल म्हटलं तरी चालेल स्केलेटर ऑर व्हॉल्युटरी मसल सेकंड हर्ट आउट कार्डिएक मसल आणि थर्ड स्मूथ मसल आणि त्याला काय म्हणलं जातं अनैच्छिक ना म्हणजे इन मसल बघा अशा पद्धतीने लिहू शकता थ्री टाईप्स ऑफ मसल्स स्केलेटर और व्हॉल्युटरी मसल्स हर्ट और कार्डिएक मसल स्मोथरी मसल्स नंतर बी बघा काय विचारलंय व्हॉट कॅक्युजेस दी प्रॉब्लेम ऑफ ऍसिडिटी व्हॉट इज इफेक्ट ऑन द बॉडी म्हणजे आम्लपित्त पित्त का होते त्याच्यावर शरीरावर काय परिणाम होतो बघा आम्लपित्त जे आहे शरीरात आम्लाचा एक भाग थो, थोडासा असतो शिकवताना सांगत आहे डायजेशिव सिस्टीम मध्ये बघा एसिड इज प्रोड्यूस्ड बाय स्टमक तो कुठं असतो कुठं प्रोड्यूस होतो स्टमक मध्ये प्रोड्यूस होतो इट इज माइल्ड झिरो पॉइंट फाईव्ह पर्सेंट येसीएल त्यात काय असतं माइल्ड म्हणजे मिक्स असं झिरो पॉईंट फायव्ह पर्सेंट एससीएल आपल्या शरीरामध्ये असत प्रोड्यूस होतं हे शिकताना सांगितले इफ एक्सेस ऑफ ऍसिड इज प्रोड्युस्ड कॅक्यूजेज हेडॅक आणि ते जर एसिड वाढलं म्हणजे आम्ल वाढलं म्हणजे आपण म्हणलं बघा पित्त वाढले पित्त वाढले की कुठले त्रास होतात हेडॅक डोकेदुखी होते हर्ट बर्न म्हणजे छाती जळले जळले लागत वाटतं परत होमिटिंग उलटी होते किंवा स्किनवर रॅशेस येतात किंवा बारीक फोडे आल्यासारखे जाणवतात होता का होतात तर पित्त वाढलं असं आपण म्हणतो दॅट प्रोड्यूस ऑफ ऍसिड लक्षात ठेवा नेक्स्ट बघा सी आ, नेम दी डिफरंट टाइप्स ऑफ टीथ व्हॉट इज द फंक्शन ऑफ टाईप हे सारख्याची पुस्तक उत्तर आहे बुकमध्येच बघा टीथचा भाग बघतलेला आहे बघा देअर आर फोर टाईप्स ऑफ टीथ किती पार्ट आहेत चार पार्ट आहेत त्यात कुठले बघा नेमली इन्शियर कॅनाइन प्री मोलर अँड मोलर हे काय झाले चार टाईप झाले ईच टाईप ऑफ टूथ हॅज स्पेसिफिक फंक्शन इच टूथ इज कवर्ड बाय हार्ड सबस्टन्स हिथ लिहू शकता क्वेश्चन सिक्स बघा काय विचारलं आहे स्केच अँड लेबल अ डायग्राम ऑफ दी डाइजेस्टिव सिस्टीम अँड इन दी युअर ऑन वर्ड म्हणजे तुमच्या शब्दातले डाइजेस्टिव डायजेस्टिव्ह सिस्टीमची डायग्राम काढा आहे बघा बुकमध्ये बघा ही डायजेस्टिव सिस्टीमची डायग्राम आहे हेच फक्त महत्त्वाचं पॉईंट काढा आणि जी काही नावं दिली ती व्यवस्थित नावं द्या फक्त आणि त्याचं काही डिस्क्रिप्शन आहे ते डायग्रामच्या खाली लिहा त्यात बघा पहिला पॉईंट कुठला येतोय माउथ येतोय माउथमधील लिहाखाली फर्स्ट टाकून डायजेशन ऑफ फूड बिंग इन द माउथ अँड फूड इज चिवड विथ दी हेल्प ऑफ टीथ इन दी व्हेरी स्मॉल पीसेस सेकंड बघा सलायवरी ग्लँड सलावा इज अ प्रोड्युसर इन सलायवरी ग्लँड इन द माउथ कॅविटी लोकेटेड इन फ्रंट इन द इयर नियर दी फॅरनेस अँड बिलो दी टंग नेक्स्ट बघा थर्ड पॉइंट टाका फॅरनेक्स और थ्रोट द असोफेगस अँड ट्रकिया ओपन इन टू दी फॅरनेक्स नंतर बघा असोफेगस इट इज अ ट्यूब लीडींग फ्रॉम दी फॅरनेक्स टू दी स्टमक इट पुशेस द फूड टुवर्ड दी स्टमक नंतर फिफ्थ पॉइंट बघा पँक्रीज दी पँक्रीज सिक्रीट दी पँक्रिटिक ज्यूस दॅट कंटेन व्हॅरियस एनझाईम्स नंतर बघा लिवर द लिवर इज द लार्जेस्ट ग्लँड इन दी बॉडी बॉडीमध्ये सर्वात मोठं ग्लँड हे लिवर आहे इट हॅज अ रिच सप्लाय ऑफ ब्लड मोठ्या प्रमाणात सप्लाय तर होत असतो इट मेन फंक्शन इज स्टोरेज ऑफ ग्लुकोज द गाल ब्लँडर इज सिच्युएटेड बिलो द लिवर इज स्टोअर्ड इन बाय द डायजेस्टिव ज्यूस सिक्रेटेड बाय दी लिवर फेन बायल कॅरीड Into the small intestine is mixed with the food, there helps in a digestion of fat. whiles contain bile slat, slat. Baga, seventh stomach. Bakayata, the large sac like part of the alimentary canal is called stomach. The gastric gland of stomach secret gastric juice. फूड इट हैज इंटरडस्टमक चूर्ण थ्री कॉम्पोन ऑफ गैस्ट्रिक ज्यूस नेमली हाइड्रोक्लोरिक एसिड पेप्सि म्यूकस आर मिक्सड विद दी फूड हियर एंड बिकम्स एसिडिक मेनली प्रोटीन आर डाइजेस्टिड इन स्टमक नेक्स्ट बढ़ा स्मॉल इंटस्टाइन लहान आतड़े द स्मॉल इंटस्टाइन इज अबाउट सिक्स मीटर लॉन्ग लक्ष्य लार्ज इंटस्टाइन पेक्षा स्मॉल इंटस्टाइन की जी लंबी है जास्त आहे की ती सिक्स मीटर लॉंग मोस्ट ऑफ दी डायजेशन अँड अब्सॉर्शन ऑफ दी फूड टेक्स प्लेस हिअर थ्री डिफरंट डायजेस्टिव ज्यूस आर मिक्सड विथ दी फूड इन दी स्मॉल इंटस्टाईन ॲब्सॉर्पन इन टू दी ब्लड अँड न्यूट्रिंट ऑप्टेन बाय डायजेशन ऑफ फूड अल्सो ऑकर इन दी स्मॉल इंटस्टाईन शेवटचा बघा लार्ज इंस्टाईन द लार्ज इंस्टाइन अबाउट वन पॉईंट फाईव्ह मीटर लॉंग ओनली वॉटर इज ॲब्सॉल्व्ह इन दी लार्ज इंस्टन बघा फक्त लार्ज इंस्टंटमध्ये फक्त वॉटर ॲब्सॉल्व्ह केलं जातं जे काही सर्व क्रिया मग स्मॉल इंटस्टाईनमध्ये होतात अ स्मॉल पार्ट कॉल्ड आय अपेंडिक्स इज अटॅच टू दी फर्स्ट पार्ट ऑफ लार्ज इंटस्टाईन अनडायजेस्टेड रिमेन ऑफ फूड डायजेस्ट इन स्मॉल इंटस्टाईन इंटर दी म्हणजे लहान आतड्यात न पचलेलं अन्न हे कशात येत असतं मोठ्या आतड्यात येत असतं नंतर बघा अनडायजेस्टेड मटेरियल इज थ्रोन आउट दी बॉडी टू ॲनासानाचे सायन न अन्न शरीराच्या बाहेर टाकलं जातं थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू